बाळासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टीच्या धर्तीवर नाशिकमध्ये आता ग्लोरियस अजिंठा साकारला जातोय. जागतिक वारसा असलेल्या अजिंठा लेणीतील शिल्प आणि चित्रकला यावर आधारित हा प्रकल्प असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासाठी केला जातोय. अजिंठा लेणी भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणीवर आधारित अजरामर कलाकृती. तब्बल 2000 वर्षांपूर्वी असलेली समाज व्यवस्था जीवनशैली सांगणारी या लेणीतील शिल्प आजही बोलकी वाटतात. भौगोलिक दृष्ट्या औरंगाबाद जिल्ह्यात जरी ही लेणी असली तरी जळगाव शहराच्या जवळ मात्र ग्लोरियस अजिंठा साकारलं जात आहे त्या नाशिक जिल्ह्यातील शिंदे गावात. याच प्रकल्पाचं प्रदर्शन नुकतंच दिल्लीत झालं आणि प्रसाद पवार यांच्या प्रयत्नांना सरकारनं सहकार्याचा हात पुढे केला. गेले 27 वर्ष जे स्वप्न मी बघतोय की अजिंठा मला असा दिसतोय, सामान्य माणसांना कदाचित तसा दिसत असेल असं मला वाटत नाही. याचं कारण असं की अजिंठ्यामध्ये खूप अंधार आहे आणि अंधारात मी प्रवेश केल्याबरोबर ते चित्र माझ्याशी बोलायला लागतात. तर मला असं वाटतं की ते मला जी माहिती देतात, जे माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात की 2000 वर्षापूर्वीचा अजिंठा जर माझ्याशी संवाद साधत असेल, मला जर त्याच्यातून प्रेरणा मिळत असेल, तर मला असं वाटतं की ही इतरांपर्यंत भारतीयांपर्यंत पोहोचली पाहिजे, जगभरात पोहोचली पाहिजे. तर असा एक प्रोजेक्ट आपण करतोय. या लेण्यांमधील प्रमुख 4 लेण्यात तत्कालीन चित्रकारांच्या प्रतिभेची ओळख होते. वनस्पतीपासून तयार करण्यात आलेल्या रंगांची चमक आजही कायम आहे. मात्र अनेक शतकं उलटल्यानं आता बरीच पडझड झाली आहे. याचमुळं या चित्रातील अनेक बोलक्या कहाण्या अबोल झाल्यात, त्या पुन्हा सजीव करतायत प्रसाद पवार. प्रत्यक्ष लेण्यातील चित्रांवर पुन्हा रेखाटन करण्यास बंदी असल्यानं डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून प्रसाद यांनी ही चित्र पुन्हा मूळ रूपात आणली आहेत. या व्यतिरिक्त एक संग्रहालय आपण बनवतोय की 2000 वर्षापूर्वी वास्तुकला कशा पद्धतीच्या डेव्हलप होता, आपण फॅब्रिक्समध्ये किती पुढे होतो किंवा फॅशनमध्ये आपण किती डेव्हलप होतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या संग्रहालयामध्ये बघता येतील. 3.5 एकरात साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पास जवळपास 15 कोटींचा खर्च लागणार आहे. ग्लोरियस अजिंठा ही नुसती प्रदर्शनी नाहीये, तर याच ठिकाणी गुरुकुल उभारलं जात आहे. कलेवर प्रेम करणाऱ्यांसाठी हक्काचं जागतिक व्यासपीठ म्हणजे भूतकाळाचा आरसा दाखवणारा हा अभिनव प्रकल्प मांडला जातोय. जोपर्यंत कोणताही कलाकार या चित्रांमध्ये या स्टोरीमध्ये जात नाही, त्यातला स्वतःला एक पार्ट मानत नाही, तोपर्यंत ही अद्वितीय कला जन्माला येऊ शकत नाही. हेच आहे प्रसाद पवार यांच्या या कलाकृतीतलं वेगळेपण. ग्लोरियस अजिंठाच्या माध्यमातून असे अनेक गोष्टी आता लोकांसमोर येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बाऊलचं प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक.